हाय फ्रेंड्स, आपण आज शिकणार आहोत फ्रॅक्शन. यु नो फ्रॅक्शन, फ्रॅक्शन म्हणजे काय असतं बरं? शिकलायत तुम्ही? ओके, तर फ्रॅक्शन काय असतं? फ्रॅक्शन म्हणजे मराठीमध्ये अपूर्णांक. आणि तो कसा? तो आपण आपल्या रोजच्या जीवनामध्ये वापरतो. केव्हा? जेवण करताना वापरतो, त्यानंतर आपल्या मित्रांसोबत बिस्किट शेअर करताना वापरतो. बघा मित्रांनो, तुम्हाला एक उदाहरण देतो, फ्रॅक्शन म्हणजे काय तुम्हाला अगदी साध्या पद्धतीने समजेल. हे बघा, फ्रॅक्शनमध्ये आपल्याला काय करायचं आहे? हे बघा, एक बिस्किट, इट इज अ वन बिस्किट, बरोबर. आणि जर आपण या बिस्किटचे दोन भाग केले, राईट, दोन भाग म्हणजे हाफ हाफ, वन बाय टू, वन बाय टू, हे झाले हाफ हाफ. हे आहे एक, आणि याचे आपण दोन भाग केले म्हणजे हा झाला फ्रॅक्शन, वन बाय टू. आणि जर आपण याचे पुन्हा जर दोन भाग केले तर इट इज कॉल्ड वन बाय फोर. कसं? जर या ठिकाणी बघा, जर आपण या बिस्किटचे पुन्हा दोन भाग केले, हे झाले दोन, त्यानंतर आपण केले एकचे चार भाग, एका बिस्किटचे किती भाग केले? चार भाग, म्हणजे काय झालं? वन बाय फोर. वन बाय फोर म्हणजे वन खाली फोर. फोर का बरं मित्रांनो? म्हणजे आपण फोर पार्ट केले आणि त्यापैकी एक एक भाग काय केला? हा खाऊन घेतला. म्हणजे काय झालं? म्हणजे झालं वन बाय फोर. आता बघा, त्यानंतर आपण त्याचे केले तीन भाग, एका वस्तूचे तीन भाग केले. वस्तू म्हणजे काय? बिस्किट. याचे तीन भाग केले आणि ह्या तीनपैकी जर आपण दोन भाग खाल्ले, तीनपैकी दोन भाग खाल्ले, तर ते कसं लिहिणार? ते आपण टू बाय थ्री, तीनपैकी दोन भाग खाल्ले. येते का तुमच्या लक्षात? समजते ना तुम्हाला? ओके, व्हेरी गुड.